वाचवण्याच्या आकांताने तो तरुण जवळील एका दुकानातील स्वच्छतागृहात शिरला. मात्र ते दोन नकाबधारी स्वच्छतागृहात जाऊन पुन्हा गोळ्या झाडू लागले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवजोत सिंग देवल 28 वर्ष राहणार राजोरा असे मृतकाचे नाव आहे. सततच्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. शिवजोत सिंग देवल हा ट्रक चालक होता. तो अत्यंत साधा व भजन कीर्तन करणारा तरुण म्हणून गावात प्रसिद्ध होता. मंगळवारी 7 वाजताच्या सुमारास तो आपल्या वडिलांना भेटून कर्नल चौकाकडून बसस्थानक चौकाकडे येत होता. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्राजवळ पोहोचताच त्याच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दोन नकाबधारी इसामांनी बेधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक गोळीबार झाल्याने भांबावलेल्या अवस्थेत शिवजोत सिंग जवळील एका दुकानातील स्वच्छतागृहात शिरला. मात्र ते नकाबधारी त्याच्या मागोमाग त्या दुकानातील स्वच्छतागृहात जाऊन त्याचा जीव जाईपर्यंत गोळ्या झाडल्या आणि लगेच दुचाकीने पसार झाले. घटनेची माहिती होताच घटनास्थळावर बग्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान राजुराचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच शहराबाहेर जाणारे सर्व रस्ते बंद केले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.